मिरजेतील श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघ यांच्या वतीनं रेल्वे स्टेशन परिसरातील हमाल कामगारांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचं वाटप करण्यात आलं. नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून या रेल्वे हमाल कर्मचाऱ्यांना या किटचं वाटप करण्यात आलं. लॉकडाऊनमुळे सध्या 1.5 महिन्यांपासून रेल्वे प्रवास बंद असल्यामुळे मिरज रेल्वे स्टेशन परिसरात काम करणाऱ्या हमाल कर्मचाऱ्यांचे हाल होत असल्यामुळे नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून मिरजेतील श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघ यांच्या वतीनं या हमालांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचं वाटप करण्यात आलं. यावेळी उपायुक्त स्मृती पाटील, दीपक शहा, नितीन शहा, कुणाल शहा, प्रीतेन असर, अनुज शहा यांच्यासह रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. जी और जीने दो या प्रभू महावीरांच्या आदेशाप्रमाणे आज समस्त जैन समाजतर्फे इथं अन्नधान्याचं गरजूंना किट वाटप केलं जात आहे. गेले महिनाभर आम्ही मिरज स्कूल केंद्र आणि खतीबॉल इथं दुपारचं जेवण आणि सकाळचा नाश्ता वाटप करत आहोत. त्यासोबतच त्या निवारा केंद्रात उपस्थित असलेल्या लोकांना आंघोळीत साबण असो, कपड्यात साबण असो, ते डोक्याला लावायला तेल, मास्क व इतर जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं जातं. त्यांच्यासाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम घेतले गेले. जैन समाज या सर्व कामासाठी अग्रेसर होता आहे आणि भविष्यातही राहील ही मी या प्रसंगी माझी इच्छा व्यक्त करतो. गेले 40 दिवस रेल्वे आणि सर्व भारतच बंद असल्यामुळं आज इथं जे 40-45 जे हमाल बंधू आहेत आमची, त्यांची आज व्यथा त्यांनी आमच्यासमोर सांगितली. आम्ही जे या मिरजमध्ये आत्तापर्यंत सगळ्या गोरगरिबांना मदत करत आहेत ते जैन श्वेतांबर मूर्तिपूजक जो आमचा संघ आहे, आम्ही त्यांना या गोष्ट निदर्शनास आणून दिली. त्यांनी आज या लोकांना खूप चांगल्या प्रकारचे किट दिलेले आहेत की प्रत्येकाला 8 ते 10 दिवस चालतील. त्याबद्दल मी त्यांचं सर्वप्रथम धन्यवाद मानतो. तसेच आज जे आमचे हमाल बंधू आहेत त्यांना आज हे लॉकडाऊन उठल्यानंतर पण रेल्वे आल्यानंतर पण ते पुणे मुंबईचे किंवा दिल्लीचे जे इथं आपल्या इथं जे मिरजमध्ये नागरिक येणार आहेत ते सगळ्यात पहिला त्यांच्या संपर्कात येणार आहेत. त्यामुळे त्या बाबतीत त्यांनी काय सावधानता घेतली पाहिजे या बाबतीतही आम्ही त्यांना आज प्रबोधन केलेलं आहे की कुणाला तयार जेवण असू द्या, कुणाला धान्य पुरवठा असेल, कुठेही हा संघ कमी पडत नाही. मी त्यांचे मनापासून धन्यवाद.